काल मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या एनडीए सरकारने परत एकदा एक ऐतिहासिक निर्णय घेऊन दाखवला. वर्षानुवर्ष तिची मागणी महाराष्ट्राकडून करून केली जायची की मराठी भाषेला अभिजात भाषेची दर्जा द्यावा. असंख्य सरकार आले, त्यांनी ही मागणी लावून धरली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पासून ते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी आणि आता एकनाथ शिंदेजींच्या सरकारच्या अंतर्गत केंद्र सरकारकडे प्रामाणिक पद्धतीने ही मागणी लावून धरलेली होती आणि काल तो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. त्यासाठी मी आमच्या केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो. हा निर्णय घेतल्यानंतर काही डोंबकावळे आम्हीच केलं हे बोलायला पुढे आलेले आहे. काही लोकांना दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन नाचण्याची सवय झालेली आहे. संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक जे आता ओरड करतायत की आम्हीच हा निर्णय आमच्यामुळेच झाला, आमच्या दबावामुळे झाला. पण जवळपास आठ वर्ष जेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या सरकार बरोबर हे सत्तेमध्ये होते 2014 ते 2019 पर्यंत, तेव्हा उद्धव ठाकरेंनी जेवढ्या प्रामाणिक पद्धतीने आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी जो आग्रह धरला, पाठपुरावा केला, स्वतःच्या मातोश्री 2 च्या परवानग्यांसाठी जेवढा पाठपुरावा आणि आग्रह धरला, तेवढा आग्रह मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कधीच केला नाही. तेव्हा तो आग्रह धरला असता तर कदाचित आज श्रेय घेण्याची संधी मिळाली असती. पण सतत एकनाथ शिंदे साहेब असो, सतत देवेंद्र फडणवीसजी असो, हे दिल्लीला का जातात? दिल्लीमध्ये ह्यांचा बॉस बसतो. आता कळलं की प्रामाणिक पद्धतीने राज्याचं हित समोर ठेवून आमचे मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री सातत्याने केंद्राच्या संपर्कात राहून ही मागणी त्यांनी धरून ठेवली. आदरणीय मोदीजींनी पण जे अजूनपर्यंत कुठल्याच पंतप्रधानांना जमलं नाही ते तो ऐतिहासिक निर्णय आदरणीय मोदीजींनी घेऊन दाखवला. आणि म्हणून थोडीशी पण लाज असेल जी नाहीच आहे मला माहिती आहे, तर मग मोदीजींचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे, आभार मानले पाहिजे. काही कसं त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रासाठी घेतला. पण ह्या अशा डोंबकावळ्यांवर चांगल्याला चांगलं म्हणण्याची अपेक्षा आपण ठेवूच शकत नाही, कारण कदाचित तसे संस्कार ह्यांच्यावर नाही. आणि म्हणूनच आताही त्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण हे करत बसतायत. सकाळी बोलत असताना मोठा संजय राजाराम राऊत बोलतो की रोजगार, मराठी माणसाच्या रोजगाराबद्दल पण केंद्र सरकारने काम केलं पाहिजे, माझी अपेक्षा आहे.
मराठी माणसा मराठी माणूस मराठी माणसाचा मुंबईत टक्का आणि मराठी माणसांसाठी नोकरी आणि रोजगार या विषयावर संजय राजाराम राऊत कमी बोलावं असा माझा त्याचा सल्ला आहे. कारण का पत्राचालमध्ये काही पाकिस्तानी राहत नव्हते, अस्सल मराठी माणसं राहत होती. ज्या मराठी माणसांना तुम्ही आज बेघर केलेला आहे त्या मराठी माणसाचा पहिला विचार कर, त्यांच्या पोटापाणी आणि रोजगाराचा पहिला विचार कर आणि मग मोदीजींना आणि देवेंद्रजींना सल्ले देण्यासाठी आपला थोबाड उघड. धन्यवाद. संजय राऊत असं म्हणत आहे की श्रेय कोण कशाला घेईल या निर्णयासाठी इथे प्रत्येकाचं योगदान आहे. निवडणुका आता आहेत, महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे, लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे, महाराष्ट्रात त्याची भरपाई करण्यासाठी तुम्ही जर हे केलं असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही. मराठी भाषा ही महान आहे. मराठी भाषा महानच आहे पण मराठी भाषेला हा महान पण मिळून देण्यासाठी आता इतिहासामध्ये आदरणीय मोदीजींचं नाव कोरलं गेलेलं आहे, देवेंद्रजींचं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव कोरलं गेलेलं आहे. जे जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, मग छत्रपती संभाजीनगर नाव देणं, राम मंदिर निर्माण करणं, 370 हटवणं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा प्रत्येक स्वप्न आज मोदीजी आणि एकनाथ शिंदेजी आणि आपल्या देवेंद्रजी पूर्ण करतायत. जे त्यांच्या मुलाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जमलं नाही, 5 वर्ष केंद्रामध्ये मंत्री स्वतः सत्तेमध्ये असताना जमलं नाही, ते आमच्या सरकारने आमच्या महायुतीच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम हे आमचं महायुतीचं सरकार करतंय. याबद्दल तुम्ही कौतुक करायला पाहिजे. तुम्ही भीक आणि याची भाषा बोलू नका. कारण का शेवटी आता हे सगळे निर्णय घेतल्यानंतर तुला आणि तुझ्या मालकाला कलानगरच्या रस्त्यावर आता भीक मागण्याची वेळ आलेली आहे. एकेकाळी ही मराठी भाषा हमालांची घाट्यांची भाषा म्हणून हिनवली जात होती. बाळासाहेब यांनी या भाषेला प्रतिष्ठा दिली हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही असं संजय राऊत. लवकर बाळासाहेब ठाकरे आठवले. मग आदान स्पर्धा घेत असताना आणि जनाब बाळासाहेब लिहित असताना बाळासाहेबांचे विचार आठवले नाही का? पाकिस्तानचे झेंडे विजय मिरवणुकीमध्ये फडकवत असताना बाळासाहेब आठवले नाही का? सोयी अनुसार बाळासाहेबांचं नाव वापर करायचं, आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी बाळासाहेबांचा वापर करायचं, हे एवढीच लायकी आता संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या मालकाची झालेली आहे. सर, सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा आदरलंय, पुन्हा लैंगिक अत्याचारची घटना घडली, रात्री 11 वाजता मृत्यू घटना. तेच बोलतो, अशा पद्धतीच्या घटनेवर कठोर शासन व्हावं यासाठी आमचं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. कुठल्याही गुन्हेगाराला मोकाट न सोडता, आता तुम्ही बदलापूरच्या घटना बघा, कुठल्याही राज्यामध्ये घटना घडली तर आमचं महायुतीचं सरकार, आमचं गृह मंत्रालय ही त्याच कडक पद्धतीने शासन देत आहे. म्हणून जिथे जिथे ह्या अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत तिथे त्या गुन्हेगाराची कुठलीही दयामाया दाखवले जाणार नाही एवढं विश्वासाने सांगतो. अरबी समुद्रात जाऊन संभाजीराजेंच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम आणि सरचिटणीस धनंजय राजे यांनी पाहणी केली. त्यांनी म्हटलंय की अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने केलं होतं. जर स्मारक उभे करायचे नव्हते तर राजकीय फायद्यासाठी हा केलेला प्रकार महाराष्ट्र खपवून घेणार असं म्हटलं. आता राजकीय फायदा कोणच घेत नव्हतं. प्रत्येकाने प्रामाणिक पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं राहावं हे प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न होत होते आणि होत आहेत. त्यासाठी आमच्या विनायक मेटेजींनी पण मोठे प्रयत्न केले. म्हणून आमच्या शिवप्रेमी म्हणून आमचे जे महाराजांवर प्रेम आहे, आस्था आहे, त्यासाठी आम्हाला कोणाकडून अशा सर्टिफिकेटची गरज नाही. पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात
दर्जा दिलेला आहे, काय सांगाल आपण? देशाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या हे जे ऐतिहासिक निर्णय घेतले गेले ते आदरणीय मोदीजींच्याच काळामध्ये घेतले गेलेले आहे. मग 370 हटवणं असं, राम मंदिरचा निर्माण असो, ट्रिपल तलाकचा निर्णय असो, आणि आता जी वर्षानुवर्षाची जी मागणी महाराष्ट्राची आहे की आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेची दर्जा द्यावी, ही जी काय मागणी प्रत्येक देश विदेश आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठी माणसाची आहे, ती मन ओळखण्याचं काम आणि आमच्या प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे. मोदीजींनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठी माणसाचं मन जिंकण्याचं काम ह्या निर्णयातून परत एकदा केलेलं आहे. त्यासाठी आदरणीय मोदीजींचं मी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो.